नमस्कार मित्रांनो, मराठी संस्कार या चॅनलवर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज पुन्हा मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे सुंदर विचारांचा संग्रह. मित्रांनो, आजचा संग्रह मी सिद्धेश्वर अनभुले आणि ममताताई शिंगाडे आम्हा दोघांच्या आवाजात सादर करत आहोत. मित्रांनो, हा आमचा थोडा वेगळा प्रयत्न आहे, थोडं वेगळं काहीतरी करायचं म्हणून आजचा व्हिडिओ सादर करत आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला नक्की कमेंट्स करून सांगा. एकापेक्षा एक छान विचार, जे विचार आपल्याला बरेच काही शिकून जातील. कुणावाचून कुणाचं काही अडत नाही हे जरी खरं असलं तरी कोण कधी उपयोगी पडल हे सांगता येत नाही. कुणाच्या सांगण्यावरून आपल्या मनात एखाद्या व्यक्तीबाबत चांगले वा वाईट मत बनवण्यापेक्षा आपण स्वतः चार पावले चालून समोरासमोर त्या व्यक्तीशी संवाद साधून मगच खात्री करा. नाते जपण्यासाठी संवाद आवश्यक आहे. बोलताना शब्दांची उंची वाढवा, आवाजाची उंची नाही. कारण पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकते आणि विजांच्या कडकडाटामुळे नाही. वाहतो तो झरा असतो आणि आमचं ते डबकं असतं. डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस निवड आपली आहे. डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत आणि भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत. जे तुम्हाला मदत करायला पुढे सरसावतात ते तुमचे काही देणे लागतात म्हणून नव्हे तर ते तुम्हाला आपलं मानतात म्हणून. मोर नाचताना सुद्धा रडतो आणि राजहंस मरताना सुद्धा गातो. दुःखाच्या रात्री झोप कोणालाच लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कोणीही झोपत नाही, याला जीवन म्हणतात. किती दिवसाचे आयुष्य असते, आजचे अस्तित्व उद्या नसते. पण जगावे ते हसून खेळून, कारण या जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहीत नाही. म्हणून नेहमी आनंदी राहा. हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.